कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो आकाशराव, सॉरी. मी कुठे आहात तुम्ही? मी कधीचा फोन ट्राय करतोय. सॉरी, मला अर्जंटली बाहेर पडावं लागलं. पण का? इथे सगळी किती काळजी घेतो तुम्हाला माहितीये का? मुलं पण वाट बघतात तुमची. आकाशराव, आई बाबांना अर्जंटली भेटायला यायचं होतं म्हणून निघाले. म्हणजे तुम्ही आई बाबाच्या घरी आहात का? हो. नाही म्हणजे पोहोचते. वसुंधरा बाबा म्हणाले तुम्ही मगाशीच निघाले होते, मग अजून तुम्ही घरी कशा नाही पोहोचलात? नाही, मी पोहोचतच आले, जवळच आहे. नक्की कुठे आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय का? नाही आकाशराव, नाही. एक तर तुमची तब्येत बरी नव्हती आणि तुम्ही असं न सांगता निघून गेलात, काय समजायचं मी? सकाळी तुम्हाला चक्कर आली होती असं मी म्हणतो, तुम्हाला बाहेर जायची गरजच काय होती? ओ मॅडम, बघून चाला ना, जीव द्यायला माझीच गाडी मिळाली काय? बाबा चला. हॅलो 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 वसुंधरा. वसुंधरा, तुम्हाला आवाज येतोय माझा? वसुंधरा, काहीतरी बोला ना प्लीज. ठीक आहे आकाशराव, मी आई बाबांना भेटून लवकर येते, फोन करते तुम्हाला. हो बस, हॅलो. लागला ना फोन? हा, झाला ना समाधान? चल आता जेवायला. काय होत ते जीव घ्यायला म्हणजे नक्की मनात काय त्यांच्या? आकाश, काय होत आहे आकाश सर? आपण ज्या ठरवून दिलेल्या होत्या एक्सरसाइज त्या करतायत ना? असं कसं चालेल? ठरवलेली एक्सरसाइज केलेत नाहीत तर मग बरं कसं वाटणार सांगा? माहीत नाही डॉक्टर, कितीही प्रयत्न केले ना तरी काही होत नाही. तर आधीच पहिली होती, आता तर एकदा बेडवरून उठावं समजा वाटत नाही मला. सतत ना डोक्यात एकच विचार असतो की हे सगळं कधी संपत, कधी संपलं. मला माझ्या इराकडे जायचंय डॉक्टर, मरायचंय डॉक्टर. डॉक्टर प्लीज संपवा, डॉक्टर प्लीज संपवा. आकाश, अरे काय म्हणते मी? सॉरी काय, जेवायला चल. मला जावं लागेल. कुठे, कशाला? हाई तुझ्या लक्षात येत नाही का? वसुंधरा अशा कधी वागत नाहीत, सकाळी एवढ्या घाबरलेल्या ते. आणि बघ, तू मूर्खपणा करू नकोस. आणि तुला जेवढी वाटते त्याच्यापेक्षा निम्मी काळजी सुद्धा तिला स्वतःची वाटत नाहीये. तू का, तू जेवायला चला. मला नाही माहिती आहे पण मला जावं लागणार. तू प्लीज माझी वाट नको बघू. सा तुम्ही डोक्यावरून पाणी गेलंय बस झालं. काय करू मी घरी कशी जाऊ? नाही, घरी जाऊ नाही चालणार, आई बाबांकडेच जायला पाहिजे. काय काय झालं, तब्येत बरी नाही आहे का तुझी? कधी संपणार आहे हे सगळं? अगं मला तरी काय माहित, तरी बर तो घरात असताना दुसरं कोणी आलं नाही ते. नाहीतर वसू म्हणत होती मी भेटायला येऊ का म्हणून. ते कधी? अगं मगाशी तू असताना फोन आला होता ना तेव्हा. दिवसेंदिवस सगळं कठीण होत चाललंय. हा शार्दूल पण ना कधीही अचानक घरी येतो, म्हणून काय आपण वसूला कधी येऊच द्यायचं नाही का घरी? मी बघतो.
असू. वसू काय झालंय, काही हवंय का? काही नको आहे मला. चाली साफसफाई? हो, म्हणजे चालली आहे. बाहेर गेला होतात ना तुम्ही? हा, कधी? हो, म्हणजे जायचं होत, पण वसू नाही जाता आलं का आम्हाला? का खोटं बोलताय तुम्ही माझ्याशी बाबा? खरं सांगा मला, कोण आलं होतं घरी? अगं नाही वसू, काय गं, काय झालं तुला? आई आई, मला तू दिसला होता विसर्जनाच्या वेळी. मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. अगं कुणाला? आई शार्दूल. तो या शहरात कुठेतरी बाबा, बाबा तो इथेच कुठेतरी राहतो माहितीये. तो इथे आला होता का सांग ना तुम्ही मला, आला होता का? तू शांत, शांत, शांत. तू काही खाणार आहेस का? मला काही नकोय बाबा. मी ना गरम चहा घेऊन येते, बरं वाटत. नाही नाही नाही, कुठेच कुठेच जायचं नाहीये. तुम्ही दोघं कुठेही नका जाऊ. मी तुम्हाला काहीतरी विचारतीये. शार्दूला पाहिलं का तुम्ही? काय विषय बदलताय तुम्ही दोघं? अगं काय संबंध? तुला दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल. हो, म्हणजे गर्दीत बाहेर झाला असेल तुला. नाही बास, असा कसा बास होईल मला? तुझ्या माझ्या समोर आला होता ना तेव्हा माझी अवस्था काय झाली होती मी नाही सांगू शकत. तुझ्या बरोबरचे कित्येक वर्ष मी भीतीमध्ये काढलेत बाबा. त्याचं वागणं, बोलणं, मारणं, अजूनही मी विसरू नाही शकले काहीच बाबा. एक एक गोष्ट लक्षात आहे माझ्या, तुमच्यामुळे मी जीवानिशी त्याच्या खचाट्यातून वाचली. आता कुठे आकाश रावण बरोबर सगळं नीट जुळायला लागलो होतं. तो असं अचानक समोर आला, खूप घाबरले. अगदी तसाच, तेवढाच क्रूर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.